आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यातील महायुतीच्या उमेदवारांची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता. 8 मार्चला होणारी सीईसीची बैठक लांबणीवर, सूत्रांची माहिती. भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 10 तारखेला होण्याची शक्यता. शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक. पवारगट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढण्याची शक्यता. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार, संभ्रम कायम. आमदार के सी पाडवींकडून लोकसभा लढण्यास नकार, तर आमदार शिरीष नाईकांकडून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त. आताच भाजपला एमआयएमची कशी आठवण झाली. रावसाहेब दानवेंसारख्या माणसाने गद्दारी केली म्हणून एमआयएम जिंकली. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, त्यांना उखडून टाकण्याची ताकद फक्त आमच्यात. खैरेंचा भाजपावर निशाणा. औरंगाबादचं संभाजीनगर बाळासाहेबांनी केलं. संभाजीनगर नावाचं कुणी श्रेय घेऊ शकत नाही. हे विमानतळाचं नाव बदलू शकत नाही, पण आमचं सरकार आल्यावर विमानतळाचं नाव बदलणार. खैरेंचा शहांवरही हल्ला बोल. भागवत कराड यांनी स्वीकारलं चंद्रकांत खैरे यांचं आव्हान. मी चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत फिरायला तयार. खैरे यांनी केलेलं एकतरी विकास काम दाखवावं, कराड यांचं खैरेंना प्रत्युत्तर. श्रीरंगाबाणे कमळावर लढणार की धनुष्यबाणावर, यात संभ्रम. मी महायुतीचा उमेदवार, लोकसभा उमेदवारीबाबत बाणेंचं सूचक उत्तर. शिरूर लोकसभा मतदारसंघात आयात उमेदवार नको. अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची आढाराव पाटलांना नापसंती. कार्यकर्त्यांकडून विलास लांडेंच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह. अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवारांची भोरमध्ये जाहीर सभा. 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा. शरद पवार, संजय राऊत, संग्राम थोपटे यांची जाहीर सभा.